अत्यंत महत्त्वाची बातमी, शेतकऱ्यांचं जे काही नुकसान होतंय त्या संदर्भातली. नागपूरमध्ये दुपारच्या सुमारास वातावरणामध्ये बदल झाला आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झालाय. मागच्या 3 दिवसापूर्वीचा हवामान विभागाने अवकाळी पावसाचा जो अंदाज व्यक्त केला होता तो एक प्रकारे खरा होताना दिसतोय. आज नागपूर शहरासह ग्रामीण भागात कळमेश्वर काटोल भागामध्ये पाऊस झाला, काही भागात गारपीट झाल्याची सुद्धा माहिती समोर येते. विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झालेला आहे आणि निश्चित जनजीवनावर सुद्धा त्याचा परिणाम झालेला आहे. नागपुरातली ही दृश्य सध्या आपण स्क्रीनवर पाहतोय. जोरदार पाऊस झालेला आहे, नागपुरात तुफान पाऊस झालाय आणि अचानक वातावरणामध्ये बदल झाला आणि विजांचा कडकडाट होऊन हा तुफान पाऊस या ठिकाणी नागपूरमध्ये झालाय. आपण ही दृश्य पाहतोय. वातावरणामध्ये निश्चित त्यामुळे आता बदल झालेला आहे. काही भागात गारपीट देखील झाल्याची माहिती कळतीये. ग्रामीण भागामध्ये कळमेश्वर काटोल भागामध्ये पाऊस झालाय. भंडाऱ्याची उधळण म्हणजे